नमस्कार. कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या या पार्श्वभूमीवरती आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाईव्ह एक विशेष कार्यक्रम घेऊन आलेला आहे. मतं दान देगा देवा. या विधानसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या या मुलाखती या निमित्ताने आम्ही या एपिसोडमध्ये आम्ही दाखवत आहोत. आज अशा एका नेत्याची अशा एका आमदाराची मुलाखत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की ज्यांनी या भागातले दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळेसचा तो विजय हा अत्यंत महत्त्वाचा असा मानला गेलेला होता. तुम्ही बरोबर ओळखलं, आमदार वैभव नाईक. नाईक साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर वैभव नाईक यांनी विद्यमान खासदार नारायण राणे यांचा पराभव केला आणि तेव्हा एकच वेगळा गहजब असा उठलेला होता की एक नवीन असा तरुण युवा नेता एका दिग्गज नेत्याचा पराभव करून राजकारणामध्ये एंट्री घेतो आणि ह्या संपूर्ण कोकणाला तो बसलेला एक वेगळा आणि एक वेगळा असा धक्का होता. आज याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यावेळेस कुडाळ मालवण मतदारसंघातून जवळजवळ वैभव नाईक यांची उमेदवारी परवाच जे मिलिंद नार्वेकर रावले होते त्यांनी डिक्लेअर केल्यासारखीच जमा आहे. खरंच बाप्पांकडे वैभव नाईकांचं काय मागणं आहे आणि एकूणच गेल्या 2 टर्ममध्ये या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम याचा आढावा आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत करते, तुम्हाला विचारते. नमस्कार. मी जशी सुरुवात केली की नारायण राणेंसारख्या एका दिग्गज नेत्याचा पराभव करून तुम्ही राजकीय कारकिर्दीला तुमच्या सुरुवात झाली, आमदार झाला तुम्ही, तेव्हाचं वातावरण आणि आजचं वातावरण ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक वाटतो का? खरं तर गेल्या 10 वर्षापूर्वी मी जेव्हा आमदार झालो तेव्हा या जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणात सत्तेची दहशत होती किंवा सत्ता दहशत पैसा याचा वापर करून काही लोकांकडे सत्ता होती, ती सत्ता मी गेल्या त्याआधीच्या 5 वर्षामध्ये मेहनत करून लोकांच्या पाठीशी लावून लोक माझ्या पाठीशी राहून ती सत्ता मी उधळली आणि 10 वर्षापूर्वी मी एक आमदार झालो. आज 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आता विधानसभेची निवडणूक होत आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर आधी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असाल की सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीवरच ही निवडणूक लढवली गेली आणि ती निवडणूक जिंकली हे त्रिवार सत्य आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने मी पुन्हा एकदा लोकांसमोर जाणार आहे. 10 वर्ष एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार म्हणून काम करत असताना मी लोकांना सहज उपलब्ध झालो. ज्या ज्यावेळी सत्ता होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी मी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यातले अनेक प्रश्न सोडवले ही वस्तुस्थिती जिल्ह्यातली जनता जाणते. आज सहज उपलब्ध होणारा, खरंच आपण बघत असाल की आज लोकप्रतिनिधी इथले खासदार असून देत, इथले कणकुलीचे आमदार असून देत, सावंतवाडीचे आमदार असून देत किंवा मंत्री असून देत, हे सगळे आता मुंबईला राहतात. त्यांचा फक्त दौरा बैठकीसाठीच हे जिल्ह्यात असतात. परंतु मी जिल्ह्यामध्ये सातत्याने असल्यामुळे अनेक प्रश्न माझ्याकडे पहिले येतात आणि त्यावेळी लोकांना उपलब्ध होणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे आणि मला खात्री आहे की निश्चित माझ्या कामावर गेल्या 10 वर्षाच्या कामावर आणि खरं तर आपण बघितलं असाल की ज्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत त्या घडामोडीमध्ये सुद्धा मी ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या जिल्ह्यातल्या जनतेवर राहिलो ही वस्तुस्थिती लोकं जाणतात. त्याबद्दल मला किती त्रास देण्यात आला, माझ्यावर किती कारवाईचा आक्षेप आला हे सगळं आपण जाणतो आहे, तरी पण लोक माझ्याबरोबर आहेत आणि लोक माझ्यावर राहतील. नक्कीच. परंतु जेव्हा तुम्ही आमदार झालात पहिल्यांदी त्यावेळेसची राजकीय परिस्थिती, त्यानंतर 5 वर्षांनी पुन्हा आमदार तुम्ही झालात त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. याचा फरक या निवडणुकीच्या मतदानावरती होईल असं वाटतं का? खरं तर त्यावेळेची राजकीय परिस्थिती आपण बघितलात की काँग्रेस सत्तेवर होती, आम्ही त्या सत्तेतल्या लोकांना धूळ चारली, राणेंचं जे सत्तेतलं नेतृत्व ते आम्ही पराभूत केलं. आज एवढीच परिस्थिती निर्माण झाली आहे की जिथे सत्ता असते तिथे राणे असतात आणि राणेंनी त्याचा सोयीस्करपणे वापर सुरू केला आहे. कालच्या स्वतःचा त्यांनी पक्ष काढला, परंतु सत्तेत असलेल्या भाजपबरोबर ते राहिलेत आणि त्याच्यामुळे आज राणेंचं अस्तित्व नाही आहे, परंतु सत्तेत असलेल्या भाजपच्या अस्तित्वामुळे आज ते खासदार होऊ शकलेत. आज त्यांना सत्तेबरोबर त्यांना राहावं लागतं आहे आणि आज आपण बघत असाल की कालच्या लोकसभा निवडणुकीत जवळजवळ 3 महिने होत आले,
पण 3 महिन्यामध्ये त्यांनी काय ठोस भूमिका घेतली? ते आधीसुद्धा ते खासदार होते, केंद्रीय मंत्री होते, परंतु लोकसभेचे खासदार म्हणून 2 सत्कार स्वीकारण्याच्या पलीकडे त्यांनी गेल्या 3 महिन्यात काही केलं नाही, ही वस्तुस्थिती लोकांसमोर आहे. आणि त्यामुळेच खरं तर त्यांच्यावर चौकशा होत्या, ED होत्या, काय होत्या, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये घेतली असती. आज माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार म्हणून झाल्यावर माझ्यावर आरोप करण्यासारखं काही नाही, फक्त मी निष्ठावून त्याची ते खिल्ली काय मोडत असतात. खरं तर मी एखाद्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असेल, मी भ्रष्टाचार केला असेल तर मला फाशी द्या असं मी जाहीररित्या सांगतो. आणि त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. सत्ता असून सुद्धा, केंद्रात राज्य असून, माझ्या चौकशीमध्ये 1 रुपया गैरमार्गाचा आढळला नाही. आणि त्यामुळे मी सामान्यपणे लोकांचे प्रश्नावर काम करण्याचा प्रयत्न केला. अजून म्हटलं की शासकीय मेडिकल कॉलेज जे आम्ही उद्योजींच्या काळामध्ये सुरू केलं, ते खरं तर एक जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट काय होती, लोकांना आरोग्य चांगलं पाहिजे, त्यासाठी चांगल्या सुविधा पाहिजेत. आज आपण बघतोय की शासकीय मेडिकल कॉलेज झाल्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये जी ग्रोथ होती, ती आता ह्या वर्षी ती ग्रोथ थांबवण्याचं काम या सरकारने केलं आहे. आज आम्ही कुडामध्ये महिला हॉस्पिटल सुरू केलं आहे, त्याला निधी देण्याचं न देण्याचं काम हे सरकार करतं. आज आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याचं आपण काम केलं आहे. शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजेस आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आपण पॉलिटेक्निक मालवणचं होतो ते आपण उद्योजींच्या काळामध्ये अपग्रेड करत होतो आणि त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी प्लॅनसुद्धा मंजूर झाला, परंतु हे सरकार आल्यावर हा प्लॅन थांबलाही वस्तू होते. आणि त्यामुळे आज जर पुन्हा उद्योजींच्या काळामध्ये सरकार आलं तर मला कुठले प्रश्न जिल्ह्यातले, प्रश्न जिल्ह्यात अनेक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मी जरी आमदार म्हणून 10 वर्ष असलो तरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, मला प्रश्न माहिती असल्यामुळे ते मी सोडू शकतो याचा मला ठाम विश्वास आहे. आणि त्या विश्वासानेच मी लोकांसमोर जाणार आहे. बरोबर. मालवण आणि कुडाळ असे 2 मोठे तालुके तुमच्या मतदारसंघात येतात. मालवण हा मच्छीमारांचा तालुका आणि कुडाळ हा जसा एक कमर्शियल म्हणजे ट्रेडिंग सेंटर म्हणून जसं नावालोकात आलेला आहे, तसाच शिवापूरसारखा अत्यंत ग्रामीण डोंगराळ भाग देखील याच तालुक्यामध्ये येतो. या सगळ्या मतदारसंघाच्या आवाक्यातले वेगवेगळ्या पद्धतीच्या मतदारांमधले प्रश्न सोडवलेत असं तुमचं मत आहे का? आता बघितलं असेल आपण माणगावपासून सुरुवात केली तर तिथे मोठ्या प्रमाणात हत्तीचा प्रश्न होता. आज पहिल्या खरं तर आज जिल्ह्यामध्ये अजूनही दोडामार्गमध्ये हत्ती आहेत, ते इथल्या मंत्र्यांना 10 वर्ष मंत्री असून सुद्धा सोडवले शकले नाही वस्तुस्थिती आहे. माझ्या मतदारसंघातले माणगावातल्या हत्तीचा प्रश्न आपण सोडवला. माझ्या मतदारसंघामधील माणगाव खोऱ्यातील आपण भाताचं कोठार आणि भाताला कसं जास्तीत जास्त उत्पन्न होईल, त्या उत्पन्नाच्या आधारे शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, आज या जिल्ह्यामध्ये 1 लाख क्विंटल भात सरकार विकत घेतं आहे, हे गेल्या 10 वर्षात 20 वर्षात आपण बघितलं असेल, तरी सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात भात कधीच विकत घेतला. त्यामागच्या काही गोष्टी होत्या की भात खरेदी करताना नोव्हेंबर डिसेंबर न करता जानेवारी फेब्रुवारीमध्ये भात खरेदी करायचे, लोक व्यापाऱ्यांना द्यायचे, आम्ही ते भात खरेदी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू केली, 100-100 भाताची खरेदी सेंटर सुरू केली. आज मागेल त्याला पॉवर टिलर, मागेल त्याला यांत्रिकरणाचं आपण काम सुरू केलं. आज दुधाच्या सोसायट्या होत्या, त्या दुधाच्या सोसायट्यांना खरं तर या विरोधकांनी जे सत्ताधारी आहेत त्यांनी दुधाचे पैसे लोकांचे शालिनी डेअरीच्या माध्यमातून डुबवले, ही वस्तुस्थिती आहे. पण आज दुधाच्या सोसायटी किती माझ्या मतदारसंघामध्ये नवीन झाल्या आहेत, 50 पेक्षा जास्त सोसायटी आज दुधाच्या एकट्या कुडाळ आणि मालवण तालुक्यामध्ये सुरू आहेत. आज मच्छीमारांचा प्रश्न मोठा खरा आहे. आज मच्छीमारांना कुठलीच योजना नव्हती. आज यांत्रिकीकरण, बांधा दे चांदा, रत्नसिंधू या योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांना थेट मदत करण्याचं काम केलं. तोक्ती वादळ झालं तेव्हा शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना थेट मदत याआधी आणि यानंतरसुद्धा कधी झाली नाही, ती आम्ही थेट मदत दिली आहे. कित्येक कोट्यावधीचा रुपयाचा निधी, शेकडो कोटीचा निधीचा फायदा या ठिकाणी झाला. आज मालवणमध्ये LED आणि पर्सनेट हा विषय मी पहिल्या दिवसापासून दाबून धरला आहे. आणि आज मला आनंद होईल की मी जो विषय दाबून धरला आहे त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी तो विषय योग्य होता हे 10 वर्षानंतर त्या आमदारांना कळलं. आणि 10 वर्षानंतर आज सगळे लोक कालच्या अधिवेशनामध्ये माझ्या प्रश्नावर सगळ्या आमदारांनी, सगळ्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या पक्षाचे असतील त्यांनी आज त्याला सहमती दर्शवली. आणि तो LED प्रश्न आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज या जी विजेची समस्या होती मोठी मालवणमध्ये, आपण उद्योजींच्या काळामध्ये भुयारी लाईन सुरू केली आहे, आता त्याचं प्रत्यक्ष काम या ठिकाणी सुरू होते. म्हणजे जे प्रश्न माझ्याकडे आले, जे प्रश्न माझ्याकडनं सोडवणं शक्य होतं, ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि प्रश्न कोणाकडे येतात, जो माणूस फिरत असतो, जो माणूस लोकांच्या संपर्कात असतो, लोकांच्या अडचणी त्याला कळतात, तो माणूस प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते प्रश्न मी सोडवले. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रोजगारीचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न हा आपल्या जिल्ह्याला भेडसावतो आहे. आजही आपल्या बॉर्डरच्या तालुक्यातले लोक गोव्याला जातात,
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोकं मुंबई पुण्याला नोकरीला जातात, इथे त्यांना काम नाही आहे. अनेक योजनांचा उहापोह झाला, अनेक रोजगाराच्या योजना देतो होऊ घातल्या, परंतु त्या तेवढ्या सक्सेसफुल झाल्या नाहीत. इथला तरुण, इथला युवक आजही रोजगारासाठी मुंबई पुणे किंवा मेट्रोपॉलिटन सिटीच्याच ची कास धरतो. हे कुठेतरी थांबायचं असेल, त्याच्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न झाले? खरं तर आपण म्हटलं तो रोजगाराचा विषय हा महत्त्वाचा विषय या जिल्ह्यामध्ये आहे, कारण पर्यटन असून देत, मासेमारी असून देत, इको टुरिझम असून देत, या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार जिल्ह्यात होतो. परंतु आज मुलांनासुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीनुसार, शिक्षणाच्या कुवतीनुसार त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, तो आज जिल्ह्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर केंद्रीय उद्योगमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री, आताचे आमचे माजी पालकमंत्री उद्योगमंत्री आहेत या जिल्ह्याचे, परंतु त्यांना खरं तर या जिल्ह्यामध्ये रोजगार आणू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज खरं तर आम्ही सत्तेत असताना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून होतो, सत्तेत आम्ही स्वतः म्हणून सहभागी नव्हतो, परंतु आज मला खात्री आहे की उद्धवजी आदित्यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या जिल्ह्यामध्ये चांगले उद्योग आणू, की ज्या उद्योगातनं इथल्या तरुणांना त्यांच्या कुवतीप्रमाणे रोजगार मिळेल. आज आपण बघितलं असेल की जर्मनीमध्ये 25,000 तरुणांना पाठवणार आहेत. काही घोषणा, ज्या घोषणा कधीच सक्सेस होणार नाहीत, अशा घोषणा करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि लोकांना, तरुणांना निवडणूक आयोगी फसवत आहे. परंतु आम्ही मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार सक्षम असे उद्योग आणू, अशी खात्री आम्हाला आज आहे. आता राजकीय थोडंसं जर आपण बघितलं, तर जसं मी मगाशी म्हणाले तेव्हा की 10 वर्षापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्याच्यानंतरची आणि आत्ताची, याच्यामध्ये खूप फरक आहे. आता कुडाळ आणि मालवण मतदारसंघासाठी, विधानसभा मतदारसंघासाठी निलेश राणे यांचं नाव प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यांचे झंझावाती दौरे या पूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे. त्यांच्यापाठी भाजपची फार मोठी ताकद त्यांनी लावलेली आहे. एकूणच हे सगळं चित्र बघता काय वाटते तुम्हाला, तुम्ही कितपत फाईट देऊ शकता, किती टफ फाईट होईल? खरं तर मी उमेदवार कोण आहेत याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही, कारण लोकशाहीमध्ये उमेदवार कोणते असणार आहेत, आपण केलेलं काम आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. आणि खरं तर जे उमेदवार आज फिरत आहेत ते खरं तर याच लोकसभा क्षेत्राचे, याच लोकसभा क्षेत्रातल्या विधानसभा क्षेत्राचे 5 वर्ष प्रतिनिधी म्हणून काम करत होते. आज त्यांच्या वडिलांच्या सत्तेच्या काळामध्ये सुद्धा ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते. सगळी सत्ता त्यांच्याकडे होती, तेव्हा ते काय करू शकले नाहीत. तर आज इकडे तिकडे फिरून आज कुठला विकास ते साधू शकणार नाही. खरं तर आज आम्ही सत्तेच्या जवळ आहोत, त्यामुळे सत्तेच्या जवळ असलेल्या माणसांकडे काम होऊ शकतं. ती मला एक संधी आज पुन्हा एकदा जिल्ह्यातील जनता, माझ्या मतदारसंघातील जनता देऊ शकते, कारण ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्यांच्याकडे सगळी सत्ता होती. ते जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांचे वडील मंत्री होते, सत्ता केंद्रात राज्यात त्यांची होती, तरी पण 5 वर्षात त्यांनी कुठलं काम केलं आहे ते आता काम करणार आहेत. फक्त त्यांना आता लोकप्रतिनिधी व्हायचं आहे. कशासाठी व्हायचं आहे? तर सत्ता आणि सत्तेतनं येणारी संपत्ती, सत्तेतनं येणारी ताकद, ह्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधी व्हायचं आहे. परंतु मला लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नासाठी व्हायचं आहे, लोकांच्या अडचणीला धावून जाणार लोकप्रतिनिधी व्हायचं आहे. आणि त्यामुळे हा फरक आहे, आणि लोकं तो फरक जाणत आहेत. निवडणुकीच्या वेळी येणारे लोक, आता हीच मंडळी झंझावती दौरा आपण म्हणताय, करोनाच्या वेळी कुठे होते, दोकती वादळाच्या वेळी कुठे होते, एकतरी बातमी दाखवा, एकतरी पेपर दाखवा, एकतरी व्हिज्युअल दाखवा, की ही मंडळी त्यावेळी कुठे होती. आज तोक्तीवादी असून देत, करोना असू देत, ह्यावेळी आम्ही लोकांसमोर आलो आहे. आमच्या जीवाची पर्वा केली नाही, पण आम्ही लोकांसमोर राहिलो आहे आणि लोकांनी ते बघितलं आहे आणि लोकांसमोर आम्ही आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोकांसमोर बरोबरच राहून जी लोकसभेत चूक झाली आहे लोकांकडनं, ती लोकसभेची चूक विधानसभेत होणार नाही असं लोक आता मला सांगत आहेत. आणि जर तुम्ही कामं केली असेल तर तुम्हाला हे आर्थिक आमिष दाखवून तुम्हाला निवडणूक लढवता लागली नसती. आज आम्ही लोकांकडे ताटमानेने आमच्या कामाच्या जीवावर, आमच्या संपर्काच्या जीवावर, आमच्या वाटचालीच्या जीवावर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. जसं आता तुम्ही म्हणालात की जनादार हा जो काय असेल तो लोकसभेच्या वेळेस जो आहे तो विधानसभेच्या वेळेस तसाच असणार नाही, परंतु एक फार मोठी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी होती यावेळेसच्या लोकसभेमध्ये की सर्वाधिक मतदान हे तुमच्या कुडाळ मालवण मतदारसंघातून नारायण राणे साहेबांना झालेलं होतं. त्याच्यावरती चर्चा देखील खूप झाली की वैभव नाईकांच्या मतदारसंघातून त्यांना सर्वाधिक मतदान झालं. संपूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सर्वाधिक मतदान देणारा जो कॉन्स्टिट्युएन्सी होती ती कुडाळ मालवण कॉन्स्टिट्युएन्सी होती. हे जे काय आहे याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? नाही, खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे मतदान झालं ते एका वेगळ्या मुद्द्यावर, एका वेगळ्या विषयावर, आणि आपण बघितलं असाल की TV वर व्हिडिओ क्लिप आले आहेत, आणि त्यामुळे
लोकांना पहिली आर्थिक आमिष दाखवण्यात आली, नंतर त्यांना धमकी दाखवण्यात आली, त्यामुळे लोकसभेमधनं मतदान झालं आहे. आणि आज त्यातनं आम्ही पण जागरूक झालो आहे की अशा गोष्टींना आम्ही त्या त्यावेळी विरोध केला पाहिजे होता, तो विरोध झाला नाही. परंतु जनतेने आता ठरवलं आहे की ही जी चूक झाली आहे, कारण निवडणुकीत पैसे वाटणारी लोकंही निवडणुकीसमोर येत नाहीत. म्हणूनच आज अनेक प्रश्न आपण बोलले जातात की कालच पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये जनता दरबार घेतला, हजारो प्रश्न जिल्ह्यात आलेत, हजारो प्रश्न थांबलेत, कारण ह्या सत्ताधाऱ्यांनी हे प्रश्न सोडवले नाहीत, ही वस्तुस्थिती या ठिकाणी. आणि त्यामुळे लोकसभेनंतर जे वातावरण होतं ते लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये आज महाविकास आघाडीचं राज्यामध्ये जे वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचंच वातावरण असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच पाठीशी जनता असेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. एकूणच सगळं जर बघितलं तर आता पक्षांतर म्हणजे सत्तेसाठी कुठेही जाण्याचं सध्याचं एक ट्रेंड नवीन आलेलं आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. अनेक ठिकाणी आपण असं बघतो की युतीचा धर्म, महाविकास आघाडीचा धर्म याच्यातून अनेक गोष्टी वरिष्ठ पातळीवरती होतात आणि त्याचा परिणाम हा कनिष्ठ म्हणजे खालच्या पातळीवरती होत असतो. हा जो काही फटका आहे म्हणजे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याच्यावरून आज महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा सुरू आहे, याचा परिणाम स्थानिक लेवलवरच्या कार्यकर्त्यांमध्ये, इथल्या राजकारणामध्ये आणि इथल्या मतदानावरती होईल असं वाटते का? खरं तर लोकांना एवढं असतं की आपण जो लोकप्रतिनिधी निवडतो तो लोकप्रतिनिधी कुठल्या विचारावर गेला आहे त्याने त्याच विचारावर थांबलं पाहिजे. आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना ह्या विचारावर आम्ही निवडणूक लढवली होती. आज त्यांच्याच विचारावर आम्ही निवडणुकीनंतरसुद्धा त्यांच्यावर थांबलो आणि तेच जनतेचं म्हणणं होतं की तुम्ही ज्या पक्षाची युती, ज्या पक्षाच्या नावावर तुम्ही निवडणूक लढवली त्या पक्षाच्या विचारावर तुम्ही थांबलं पाहिजे. आम्ही ते थांबलो, त्याबद्दल आम्हाला अनेक आमिष होती, मंत्रिपदाची आमिष होती हे आपण सगळेजण जाणतात, परंतु आम्ही त्या विचारावर थांबलो. आज पण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. महाविकास आघाडी हा त्यातला एक घटक आहे, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख चेहरे आहेत. आज महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 जागा आणण्यात त्यांचा मोठा हातभार आहे हे कोणी नाकारू शकत नाही. आज त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्या खासदारांनी येऊन उद्धवजींचेच आशीर्वाद घेतले, उद्धवजींच्याच सभेची मागणी केली होती आणि उद्धवजींनी ती केली. खरं तर या आर्थिक घडामोडीमध्ये असतील, पक्षाच्या ध्येय निवडणुकीच्या रचनात्मक गोष्टीमध्ये असेल, जरी शिवसेना पाठ राहिली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे मात्र एक नंबरचे नेते या राज्यामध्ये आहेत आणि त्यांचा चेहरा या निवडणुकीमध्ये जे काही 2.5 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं तेच चेहरा या निवडणुकीमध्ये समोर येईल आणि तेच उद्याचे मुख्यमंत्री होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. नक्कीच. गणेश चतुर्थीचा कालावधी येतोय, गणपती बाप्पा घरी विराजमान होतील, बाप्पांकडे काय मागाल? विधानसभेची निवडणूक आहे, काय मागणं मागाल? खरं तर गणेश चतुर्थी हा आमचा सर्वांचाच कोकणवासियांचा आवडता सण आहे, आम्ही हा आनंदाने साजरा करू. सर्व कोकणवासीय, मुंबईतील चाकरमानी हे सगळ्या सणाच्या निमित्तानं एकत्र येतात आणि त्यामुळे या सणाच्या 11 दिवसामध्ये आम्ही कुठलंही राजकारणाचं आवडणार नाही, तर सगळ्यांनाच चांगलं यश देव अशी गणेशाकडे प्रार्थना करेन. आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून गणेशाचा आशीर्वाद मला मिळेल असा मला विश्वास या ठिकाणी आहे. एकूणच कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची जी काही मतं होती ती आता आपण जाणून घेतलेली आहेत. बाप्पांकडे त्यांनी अत्यंत साधं सोपं या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचं मागणं मागितलेलं आहे. सर्वसामान्यांचा नेता, सर्वसामान्यासारखा वागणारा नेता अशी त्यांची ओळख आहे आणि हे त्यांचं सामान्यत्व, सर्वसामान्यत्व असामान्य राहून ते पुढच्या निवडणुकीला सामारे जात आहेत. बाप्पाकडे त्यांनी जे स्वतःसाठी मागणं मागितलेलं आहे ते निश्चितच फलद्रूप हो अशी आपण प्रार्थना करूया. इथेच थांबूया. धन्यवाद.